देवळाली गावात श्री शनी जयंती उत्सव। नाशिक मधील देवळाली गाव परिसरात असलेल्या श्री शनी जयंती उत्सव समिती ग्रामस्थ तसेच पंच कमिटीच्या वतीने श्री शनी महाराज जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आज पहाटेपासूनच तेल अभिषेक मांडव डहाळे महाभिषेक पालखी पूजन रथयात्रा भंडारा सत्यनारायण पूजा महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार बापूसाहेब घोलप नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री बबन घोलप या कार्यक्रमास उपस्थित होते। सुधाकर जाधव आणि संतोष माळवे यांनी कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। बिलांजल समावासम रविपुत्र यमागजम छाया मार्तंड समुदम तम नमामि शनेश्वरम। आज देवळाली गाव विभागातील आपल्या शनेश्वर मंदिरामध्ये शनेश्वर मित्र मंडळ शनी जयंती उत्सव समिती तसेच देवळाली गाव पंच कमिटीच्या वतीने या ठिकाणी भव्य असा शनी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। शनी जयंती उत्सव हा गेल्या 1987 सालापासून या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। गेले 35 वर्ष हा उत्सव आपण छोट्या प्रमाणात साजरा करत आज भव्य रूप या उत्सवाने घेतलेला आहे। आज दिवसभराचे कार्यक्रम तेल अभिषेक आणि आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आरती आणि दुपारचा हा भंडाऱ्याचा कार्यक्रम। मी सर्व या परिसरातील नागरिकांना विनंती करतो की आपण शनी जयंतीनिमित्त या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। आज या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ताजी नाना गायकवाड नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज अरिंगळे माजी आमदार बापूसाहेब घोलप महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री माजी आमदार मोहनरावजी घोलप या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो लोकांना की त्यांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा। मंडळाचे अध्यक्ष अजय कडभाने उपाध्यक्ष अमर सुरवैया निलेश खुळगे अविनाश गीते प्रवीण कुलथे सुभाष गीते पंच कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम बापू कदम प्रदीप देशमुख रुंजा पाटोळे राजाभाऊ गायकवाड शिवाजी लवटे कैलास चव्हाण सुनील गायकवाड सूर्यबान घाडगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।